आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. IPS स्कूल मध्ये शिक्षक पालक सभा उत्साहात, माजी विद्यार्थी श्रेयस उपाध्येचा सत्कार. कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. अध्यक्षा रेखा पाटील, उपाध्यक्ष अनमोल पाटील, पालक प्रतिनिधी सीमा घोडके, सुनीता पाटील, युवराज करंजे, धनाजी रोकडे, शांतीनाथ उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक रोशनी आवटे यांनी केलं. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले. उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाळेचे माजी विद्यार्थी श्रेयस उपाध्ये यांची नवोदय शाळेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेत घेण्यात आलेल्या गीत गायन विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना शांतीनाथ उपाध्ये म्हणाले, सैनिक शाळेच्या माध्यमातून सुप्त गुणांना वाव देत असल्याने विद्यार्थ्यांचा विकास होत आहे. कुमार पाटील म्हणाले, या ज्ञान वृक्षाच्या छायेत भारताचा सुसंस्कृतशील नागरिक व जागतिक दर्जाचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक गुणांना संधी देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे मत व्यक्त केले. अनमोल पाटील यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक, अन्य कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद परीट यांनी तर आभार माधुरी मेस्त्री यांनी केलं. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.